चल मला बाई, चल चल मम्मा। काय झालं काय झालं बाळा, बरं आहे ना? बरं आहे, चल झोपायला। खूप झोप आहे। काय स्त्री जातीच्या नावाला कलंक आहेत या दोघी, न माया न प्रेम न ममता, नुसतं स्वार्थ बस। देवकी जाऊ दे ग, पदरी पडलं आणि पावन झालं म्हणायचं। आपली नाते की नाही, आपण दोघीही जागू, तुझी काही हरकत नाही ना, मग आईबाईने जागू आपण। हो सासूबाई, अहो तुम्ही दोघी झोपा ना, मी जागते। अगं नाही ग, आपण तिघीही जागू, काय म्हणतेस? अहो नाही हो, कल्याणी बाळा हे बघ तू झोप, आम्ही दोघे जागू। अहो खरंच देवकी काकू, सासूबाई मी जागते ना, आणि आपण तिघीही जागलो तर उद्या सकाळी पुन्हा काम असतातच, मी जागते तुम्ही झोपा। अग पण देवकी ठीक आहे ग, जागू दे तिला, माझी तिच्याबद्दल पूर्ण खात्री। पण हे बघ कल्याणी, रात्री तसंच काही वाटलं तर आम्हाला आवाज द्यायला संकोच करू नकोस, कळलं? हो सासूबाई, तुम्ही नका काळजी करू। जा घेऊन जा तिला तुझ्या खोली। देवकी तूही जाऊन पड, अगं काळजी करू नकोस, आळीपाळीने आपण दोघी नजर ठेवू बाळावर। ती माझी छकुली, कधी ग तुला जुजुगाई येणार? माझी छकुली ती काय ग बाई, कधी जुजुगाई येणार तुला? ए माझ पिल्लू, छोटस पिल्लू आहे ना ते, नाही झोपायचं आज। छकुलीनी कस सगळ्यांना घाबरवलं। देवा का रे, का नाही दिलं शिला मातृत्वाच सुख? आई होऊन प्रेम करण्यासाठी किती आसुसलाय बघ हिचाची। आमचं बाळ ह्या जगात का नाही येऊ दिलंस का रे? बघितलंस मम्मा, मूल मला झालंय पण कौतुक कल्याणीचं सुरू आहे। कल्याणी बाळाला दूध दे, कल्याणी बाळाला तेल लाव, ही नुसती नावाची आई, खूप हुशारी नाही तिने सगळं कसं आपल्याकडे वळवून घेतलं, बघितलंस ना तू? बघितलं रुपे बघितलं, पण नुसता पश्चाताप करून चालणार नाही, काहीतरी करावं लागेल रुपे। आपण काहीच करू शकत नाही मम्मा, त्या कल्याणीने सगळ्यांवर जादू करून ठेवली आहे ना। रुपे माझी मुलगी असून अशी हार मानतेस? मग काय करू मी मम्मा, काहीच सुचत नाही मला। रुपे तुला आठवत, तुझ्या बाळाच्या बदल्यात अक्की तुला इस्टेट देणार होत्या? आठवत आहे ना, पण ती कल्याणी गरोदर राहिली आणि सगळा प्लॅन फसला। आता नाही ना गरुदर, तू पुन्हा सौदा कर। कल्याणीचं एवढं कौतुक आहे तर म्हणावं घ्या बाळाला आणि द्या तिला। तुला काय खंडीभर पोरं होतील, पण एकदा इस्टेट हातात न गेली की परत मिळणार नाही। खरं मला खात्री आहे रुपे, ती बावळट कल्याणी मुलासाठी काहीही करायला तयार असते ना,
तशी अक्की कल्याणीसाठी काहीही करायला तयार होईल. बोलून तर बघ. चालेल, मी बोलतेच अक्कीशी. मालिश, अंघोळ सगळं झालंय आणि पोटात दूध गेल्यावर दुसरं काय. छान छान. वा, आता बरी ना तब्येतीची? बरी हा, बरी. तुम्ही काळजी करू ना. तुमची झोप झाली का नीट? हो, एकदम मस्त झोप झाली. वा, अक्कसर चहा ठेव ना ग बाई. बर, देवकी पाहिलंस का? आपली कल्याणी पूर्ण रात्र जागली आणि आपण उठायच्या आधीच बाळाचं सगळं झालंय, अंघोळ, मालिश. तू पाहिलंस का दूध पिऊन कशी गाढ झोपली आहे ही. खरं हो, काल तर एकदम घाबरवून दिलं होतं या मुलीने. हो ग बाई. बर कल्याणी, हे बघ खूप जागरण झालं, आता जा आणि छान झोप. हो कल्याणी, आम्ही बघू हा बाळाकडे, तू आवरून घे आणि जा झोप. काकू अहो, दिवसभर आलाय आता आणि सगळे घरातले मोठे जागे असताना मी झोपणं बरं दिसत नाही ना. कल्याणी, अगं जिने विचार करायला हवा ती करत नाही. तू का सगळ्यांचा विचार करतेस? एकदा सांगितलं ना जाऊन झोप, आजारी पडशील नाही तर. जा. बर. सावकाश. की मुलगी स्वतःचा म्हणून कधीच विचार करत नाही. खरं हो. अक्का साहेब, मी हिला माझ्या खोलीत घेऊन जाते. ते बाळाला झोपवण्याच्या नादात तुम्हाला काय हवंय नकोय विचारायला विसरूनच गेले. ठीक आहे, झाली माझी तयारी, एवढं काय. बर, तू जरा आता झोप काढ, कळलं ना? अरे देवा, तुम्ही ती फाईल सांगितली होती ती घेतली आहे. रोहित बघतोय ती फाईल, मी घेईन त्याच्याकडनं. ठीक आहे. हा, मी काय बोललो ते ऐकू आलं ना तुला? कठीण आहे रे. हे काय करताय? असं केल्याशिवाय ऐकत नाहीस तू. रात्रभर जागलेस आणि सकाळी पुन्हा तुला जगाची काळजी. जरा स्वतःचाही विचार करत जा. पण अडवायचं, चला अडवा. आणि आता डोळे उघडलेस ना तर शिक्षा होणार आहे. मी आईला सांगणार आहे तसं. चुपचाप झोपायचं. अहो पण मला आवरा. झोप. सहनशील माणसांची अशीच परीक्षा बघतोस ना रे देवा. हिचं मन चांगलं आहे म्हणून काय हिने सतत दुसऱ्यांसाठीच झिजत राहायचं? दिस इज नॉट फेअर. नाही, हे बरोबर नाही. अक्का साहेब, चहा घे ना, गार होईल. अक्का साहेब, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला.
तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या ना, म्हणजे मला बोलता येईल. म्हणजे खूप महत्त्वाचं बोलायचं. बोला. अक्का साहेब, मी माझं मूल कल्याणीला दिल्यावर तुम्ही सरदेशमुखांची अर्धी स्टेट मला देणार होता. त्याचं आता काय? मी अजूनही माझं मूल कल्याणीला द्यायला तयार आहे. कल्याणीला आता मूल होणार नाही याची जवळपास खात्री झाली. मी देते माझं बाळ, पण मला अर्धी इस्टेट हवी आहे. तोंडी नाही, कागदोपत्री माझ्या नावावर करून हवी. बर, पुढे. इस्टेट माझ्या नावे झाल्यावर या घराचे दोन भाग करायचे. एका भागात मी, माझी मम्मा आणि मामा राहतील, आणि दुसऱ्या भागात बाकी तुम्ही सगळे. बोला, मंजूर आहे? याला काय म्हणतात माहितीये रुपाली? मऊ दिसलं की कोपराने खणणं. तुम्ही आणि मऊ. रुपाली, तुझा हा तोंडापणा गेले काही दिवस मी का सहन करते माहितीये? तू गरोदर होतीस आणि आता बाळंती नाहीस. नाहीतर तुझं इकडचं थोबाड तिकडे करायला मला फार वेळ लागणार नाही, माहितीये ना? मला माझं उत्तर हवंय. सगळं सोपं वाटतं का ग तुला रुपाली? आत्मविश्वास वाढलाय तुझा? तुझ्या सौदेबाजीच्या कौशल्याचा अभिमान वाटायला लागलाय तुला? मला शब्दांचे खेळ कळत नाहीत अक्का साहेब. तुम्हाला माझं मूल हवंय की नको तेवढं फक्त सांगा. नकोय. तुझं मूलही नको आणि तूही नको आहेस. पण कल्याणीचं काय? तिला तर हवंय ना माझं मूल. तिलाही नको आहे. हे तुम्ही नका सांगू अक्का साहेब. तिला विचारा. तिचा जीव आहे माझ्या मुलीवर. अगं, स्वतःच्या मुलीचं भांडवल करणं बंद कर. पस्तावशील. उद्या तुझी हीच मुलगी तुझ्याच तोंडात शेण घालेल. घालू दे, मला नाही फरक पडत. हो ना? मग तुझ्यासारखी मुलगी मला पण या घरात सून म्हणून नकोय. कळलं? म्हणजे? म्हणजे तू तुझ्या मुलीला उचल, तुझ्या आईला घे आणि चालायला लाग. बऱ्या बोलाने जातेस का देऊ निरोपाचा नारळ? काय बोलता तुम्ही हे? आवाज खाली. माझ्यावर आवाज
चढवायचा नाही. चुका करणाऱ्या माणसांना आवाज लावायचा हक्क नसतो. तुझ्या मुलीला आणि आईला घेऊन निघून जायचं. आतापर्यंत खूप गय केली तुझी रुपाली, आता नाही. आता नाही? आता नाही म्हणजे काय अक्का साहेब? म्हणजे रुपाली, जर तू स्वतःला बदललं नाहीस तर या घरात तुला जागा नाही. मी लग्न करून आली आहे या घरात. रोहितचा हात धरून पळून आलेली नाहीये. लग्नच करून आलीस तू, पण तुझा तो रोहित आहे ना, त्याने तुला आणि तुझ्या स्वभावाला कंटाळून घटस्फोटाचे कागद तयार केलेत, आठवतंय ना? तो लाख देईल मला घटस्फोट, पण मी थोडीच देणार आहे. घटस्फोटासाठी नवरा आणि बाईक दोघेही राजी असावे लागतात, आणि मी रोहितला कधीच घटस्फोट देणार नाही. अर्धवट माहिती काढलीस रुपाली, अर्धवट. अगं, तुझं बोलणं, तुझं वागणं, तुझ्या सगळ्या कारवाया जर रेकॉर्ड करून कोर्टात सादर केल्या ना, तर आमच्या रोहितला पहिल्याच सुनावणीला मोकळीक मिळेल. तुझं नशीब चांगलंय, ही आणि माझ्यातली माणुसकी अजून जिवंत आहे म्हणून किमान तुझी मुलगी घेऊन जाण्याची मुभा मी तुला देते. नाहीतर तुझ्यासारख्या कारस्थानी बाईला कोर्टात सुद्धा स्वतःच्या मुलाचा ताबा मिळणार नाही. कळलं का साहेब? तुम्ही जर असं काही केलं ना, तर मी तुम्हालाही स्वस्तात सोडणार नाहीये. हो ठीक आहे रुपाली, मला पण बघायचंच आहे तू माझी काय किंमत लावतेस. मी इथेच आहे आणि तू निर्लज्ज असल्यामुळे इथेच असणार आहेस. होऊनच जाऊ दे. बघितलंस ना बाबा, त्या कल्याणीला आता मूल होणार नाहीये. तरी सुद्धा मास गेला नाहीये या अक्कीचा. आता आपण काहीच करू शकत नाही. आपण पत्नी इतका समजत होतो, तिला दुर्री तिर्रीची पण किंमत द्यायला तयार नाहीये ही महाराणी. हे अक्कीला नकोय ना मूल, पण तुझी सासू फार हळवी आहे ग, तिला हवीच आहे तिची नात. ती तुला या घरातून जाऊ देणार आहे? तिला काही वाटत असलं तरी ती बोलणार आहे का या मुलुक मैदान तोफेसमोर? साफ अपमान केला या अक्कीने माझा. तो म्हातारा आणि कल्याणी रोहितला घटस्फोट घेऊ देणार नाही. त्यांनाही तुझी मुलगी हवीच आहे ना? पण रोहितचं काय? हे सांगते तुला रुपे, रोहितचं मन तुझ्या बाजूने वळव. उद्यापासून त्याच्या आजपासून त्याच्याशी चांगली वाग, गोडी गुलाबीने वाग. त्याकर रोहित तुझ्या मुठीत आला की घरातल्या लोकांची किंमत शून्य होईल. या घराच्या सत्तेचा मार्ग रोहितच्या हृदयातून जातो, एवढं लक्षात ठेव. त्याच्याशी चांगली वाग. चांगलं वागायचं म्हणजे खोटं वागायचं ना? मला कंटाळा येतो मम्मा. रुपे, तुला हे करावंच लागेल. आणि इतकीही चांगली वागू नकोस की त्यांना ते खोटं वाटेल. तुझ्यातला बदल त्यांना स्वाभाविक वाटला पाहिजे.